नांदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद भोपी यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुडावे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच यावेळी ज्येष्ठांचे सत्कार आणि वृक्षरोपणाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी उपसभापती राजेश केणी, माजी उपसभापती सुभाष पाटील, गणेश गायकर, माजी सरपंच काशीनाथ पाटील, माजी उपसभापती देवीदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेश केणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंचायत सदस्य प्रमोद भोपी यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वह्या वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, सुरुवातीलाच आपणा सर्वांच्याच वतीनं प्रमोद भोपीला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. या शुभेच्छा देत असताना आपले जे विचार आहेत की वाढदिवस म्हणजे फक्त सेलिब्रेशन नव्हे तर माझ्या वाढदिवसाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थी बांधवांना होवो हा विचार मोठा आपण आपल्या मनात घेतला आणि हा पहिला वाढदिवस नव्हे असा, या आधी आपण ग्रामपंचायत सदस्य नसताना देखील असे कार्यक्रम ठेवताय हे मोठे विचार आहेत. आजच्या दिवशी आपण वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याचबरोबर आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील ठेवलेला आहे. म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या अंगांपर्यंत आपण पोहोचताय. फक्त सेलिब्रेशनमध्ये आपण थांबलो नाही तर माझ्या वाढदिवसाचा उपयोग समाज कार्यासाठी व्हावा हे आपले जे विचार आहेत ते अतिशय थोर आहेत. आत्ताच आपण 19 तारखेला आमदार विवेकानंद पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा केला आणि साहेबांच्या विचारावरच आपण चाललेलो आहोत याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतोय. आणि जिल्हा परिषदेतील शाळांना आपण या ठिकाणी वह्या वाटप करताय ही एक मोठी बाब आहे, कारण जिल्हा परिषदेच्या शाळा या स्पर्धेमध्ये कुठे कमी पडू नयेत किंवा आधुनिकीकरणाच्या युगामध्ये आपले विद्यार्थी कुठे मागे पडू नयेत हा मोठा विचार आपण या ठिकाणी घेऊन चाललेले आहोत याचा मला अभिमान वाटतोय.